आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आणि थोडं डोकं बी चालवायला लागतंय की होय. अहो नाही म्हणजे डोकेचाच खेळ आहे हो. होय होय. तुम्हाला कसं काय खेळता येतोय हो? म्हणजे मला डोकं नाही की काय? अहो तसं नाही म्हणायचं तुम्हाला. अहो हे खेळ आहे ना, हे नवीन आहे, जुना खेळ नव. बरं हे बघा, पाच पडल्यात बरं का? हा पाच ना. मी खेळते आता काय? एक दोन तीन चार पाच. हा अहो काय करता हे? अहो थांबा की जरा मंत्र मारते. सा 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 सा. अहो पाचच पडलं. पाच पडलं ना? थांबा थांबा आता. एक दोन तीन चार पाच. हा खेळा. होय होय. आपण तुम्हाला कसं काय खेळायला लागला हो खेळ? अहो सांगितलं की मालीने शिकवलं आहे मला. बरं झालं बरं का? नाही म्हणजे आपला टाइमपास होतोय ना. मग पाच पडल्यात बरं का माझं? होय. खरं पाच. एक हा दोन तीन चार पाच. हा ना. नाही ते या शहरात यह कसा घालवायचा हा माझ्या पुढे मोठा प्रश्नच असतोय. आता बघा की सुंदरीचा वेळ कसा पटापट निघून जातोय. नाही पण म्हातारपणी जरा जडत जाते. नाही अवघड असत या वेळ घालवायचा. म्हातारा कोणाला म्हणतेस का? अहो तुम्हाला नाही म्हंटल मी. अहो मी स्वतःलाच म्हणा लागले. मग बरं बघितलंस काय काय आजी काय म्हणते मावशी काय काय? अरे लुडू खेळाला वे गण्या. चल बस. ए काय बसूया? कुठे होता सर तुम्ही दोघ जण? पण आता आम्ही कुणीकडे असणार आहे? ते जाऊ द्या. आमची सर कुठे आहे? काय रे तुम्ही ऑफिस मध्ये थायस ना कामाला? तुम्हाला माहित नाही वय ती कुठे आहे ती? आजी असं का बघायलास? आम्ही काय केलोय आजी? नाही निर्लज्जपणाचा कळस काय असतोय ना ते बघत होते. अरे एवढं मार मार मारलाय त्या महादेवानी तरी पण तुम्ही पोलीस चौकीवर गेला. आणि असा काय मंतर मारलात ना त्या महादेवावर की त्याच्या मर्जीतच जाऊन बसला? नाही 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 तसं नाही. ते सांगतोय कसा आहे जीप गावातला एवढा मोठा माणूस जेल मध्ये गेला धक्का बसला मला आणि मग त्यांचं तरी कोण आहे या शहरात आम्ही दोघं सोडून म्हणून त्याच सोडवा गेलतो आम्ही कळलं का? तर तुमच्या एवढे तालेवार दुसरं कोण नाही ना. म्हणजे तुमच्या बोलण्यावर पोलिसांनी सोडायला? अव पण त्यांनी प्रयत्न केलाच ना व सोडवायचा त्यांना. अहो त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आपण लई गुणी पोर आहेत हो दोन्ही बी. तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही पण माहित नाहीत. ही दोघ गिधाड आहेत गिधाड. ही जेव्हा गिरट्या घालायला लागतील ना तेव्हा समजायचं काहीतरी वाईट होणार आहे. आजी आम्ही एवढं केलं तरी आम्हालाच बोलतेस वय ग तू. एवढं केलं काय केलं रे तुम्ही? सरूला तिच्या इच्छे विरुद्ध लग्न करायला लावलं. सगळं छान चाललं होतं तिचं पण तिच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केली. अगं आजी आता झालं ते झालं जुनं झालं ना सोडून द्या माणसाने. आम्ही गेलो का नाही माझ्या नानांना सोडवायला कुणी न सांगता? यात बी तुमचा काहीतरी डाव असल काहीतरी मिळणार असल तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही फुकटची मदत करायला जाणार नाही. आजी म्या तुला आता काय सांगू म्हणजे तुला पटेल? आम्ही तसलं नाही राहिलो आम्ही सुधारलो आता. मग तुला सरे आलीस आग तुलाच भेटायला आलतो आम्ही. कशाला? जर इकडे की कशाला? अग अरे कुळे का तुम्ही? अग काय झाले? सुधा मॅडमने आम्हाला दोघांना भेटायला बोलवलं आणि कार्ड बी दिलत.
ते हरवलं आमच्याकडनं, मग घरला गेलतो आम्ही, पण ते वॉचमन आज सोडी ना ग. मग हे समजा तुम्ही मला का सांगायलाय? अग रोज जातेस येतेस आम्हाला संगत घेऊन चल आणि भेट घडव आमची सुद्धा मॅडमशी. अडलंय माझे, मला काय दुसरी काम नाही तुय आले मोठी चल. अग म्हणजे तू मदत करणार नाहीस? ठीक आहे माझं बघतो. मग काय करणार तू? काय करणार, गावाकडे आपला साऊंडचा धंदा होता, तिथला एक माईक घेतो, होंगा घेतो, इथे शहरात आमच्याकडे रिक्षा आहे त्याच्यावर अडकवतो आणि सुधा मॅडमच्या घराबाहेर बोंबलत फिरतो, मग कळेल. अरे लगेच बोंबले काय झाले? मी 2 दिवसांत जाणार त्यांच्याकडे, या दोघ तुम्ही साईन घेऊन. आता कस तुला सांगतो का नाही, या शरद कसा आहे माहितीये काय, नागदा आपल्या शो तोंड उघडतच नाहीत लोक. बरोबर, चला अजय मावशी येऊ का? जा तोंड काळ कर जा. असू दे असू दे, सर 2 दिवसांनी फिक्स आहे, चल का नाही? अरे वा खेळ चाललाय, चालू द्या मी आहे आता. हॅलो. हॅलो सुधा मॅडम. बोला महादेव नाना. तुम्ही कसे म्हणजे तुमची तब्येत कशी आहे? उत्तम, जवळजवळ पहिल्यासारखी झाली आहे मी. अरे वा वा,